गेल्या काही दिवसापासून पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खाता असतानाही पार्थ पवार यांनी सुशांत सिंह सी प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला विरोध करत असतानाच पार्थ पवार यांनी भाजपाच्या मागणीलाच एक प्रकारे समर्थन करत महाविकास आघाडीला अडचणीत आणलं पार्थ पवार यांच्या मागणीवर आता राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांनी स्वतः वक्तव्य केलं आहे माझ्या नातव्याच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही ते इमॅच्युअर आहेत असं शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं त्यावर पार्थ पवार यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही शरद पवार आणि संजय राऊत यांची आज भेट झाली यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर ते पार्थ पवार यांच्यावर नाराज असल्याचे समोर येत आहे त्यामुळे पवार घराण्यातच राजकीय कुरबुरी सुरू असल्याचे दिसत आहे याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याची चर्चा वर्तवण्यात येत आहे दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नक्की काय चर्चा होणार तसेच शरद पवार हे खरंच पार्थ पवार यांच्यावर नाराज आहेत का पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर या चर्चेत काय तोडगा निघणार याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे दरम्यान पार्थ पवार यांनी राम मंदिर शुभेच्छा देणारं ट्विटही केलं जय श्रीराम म्हणत पार्थ पवार यांनी राम मंदिरासाठी शुभेच्छा देणारं पत्रही लिहिलं राम मंदिर भूमिपूजनामुळे कोरोना जाणार नाही असं म्हणणाऱ्या शरद पवारांच्या भूमिकेलाही पार्थ पवार यांनी छेद दिला अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला पार्थ पवार यांची ही वैयक्तिक भूमिका आहे असं सांगत सार्वासारो करावी लागली होती